तर फायनल मित्रांनो आपलं उरकून झालेलं आहे, आंघोळ केलेली आहे, मस्त फ्रेश झालेलं आहे, आपली शंभर देखील आपल्या रूममध्ये आहे. तर हे सर्व सामान साहित्य असंच ठेवलेलं आहे आणि 6:30 वाजता मंदिराच्या दिशेने निघतो. शंभूला आता घेऊन जात नाही आहे, शेवटला जाताना शंभूवर एक फोटो काढायचा. मी शंभू आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायला लागणार आहे. आता जर घेऊन गेलो तर शूट करता येणार नाही मंदिरामध्ये. दर्शन घेताना आपले एक तर शंभूला लॉक नाही, त्यामुळे ते लिहितच ठेवतो आहे आणि तो काही अवघ्या 15-20-25 मिनिटंसुद्धा नाही लागणार आहे. एवढं जवळ अंतर वाटतं तिला रूममध्येच ठेवतो आहे. जाताना जस्ट आता 6:30 रूमच्या बाहेर निघतो आहे. तर काय आता खरेदी करायचं नाही, फक्त दर्शन घेण्यासाठी सकाळ सकाळ निघलो. हे आपल्या रूम नंबर आहे 125. संपूर्ण व्हिडिओ पहा, आपण मंदिर आहे तरी कसं ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न केला. चला तर मग निघूया तिथून. थोडंच काय 15-20 मिनिटाच्या अंतरावरती आपण जाणार आहे मंदिराकडे आणि मंदिराकडे गेल्यानंतरचं सर्व परिसर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिला भेटेल. सेकंड फ्लोअर होतो आपण आश्रममध्ये राहिलेलो आहे. त्या आश्रमचा बाहेरचा परिसर असा आहे आणि आपली रूम ह्याच्या वरती आहे. इथून रोड जातो एंट्री मंदिराच्या दिशेने. चल आपण मुख्य चौक लागतो, त्या मुख्य चौकातून आपल्याला थोडं पुढं अंतरावरती चालायला लागतं. तिथंच गेलं तुम्हाला जर इथलं ATM कार्ड असेल इंटरनॅशनल, तुम्ही या ठिकाणी ATM मधून पैसे काढू शकता. आणि जर नसेलच माझ्यासारखा तुम्ही असाल आणि तुमच्याकडे ATM जरी भारतात असाल इथे चालत नसेल तर ते फक्त खिशामध्ये ठेवायचं आणि ATM कडे बघायचं आणि पुढे निघायचं. मी जसं केलं तसं. तर फायनल मित्रांनो अरे दैवत भगवान मित्रांनो आपण पाठीमागं जर पाहताय श्री पशुपतीनाथ मंदिर जे की नेपाळमध्ये आहे, तर त्या मंदिरामध्ये आपण एंट्री करतोय. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळं आतमधलं शूट काही घेता येणार नाही आहे, पण आल्यानंतर तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. आता आपण आलेलो आहे पशुपतीनाथ मंदिरामध्ये नेपाळमध्ये. नेपाळमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पशुपतीच्या मंदिराच्या पाठीमागं एक आपल्याला या ठिकाणी नदी भेटते आणि या नदीच्या शेजारीच काही लोक जमा झालेले. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे काय झालं आहे, त्या ठिकाणी एक मृत्यू झालेल्या व्यक्तीला खरंतर या ठिकाणी आणलेलं आहे. मयत व्यक्ती आहे, तरी काय त्यांचं काम आंघोळ घालायचं काम चालू आहे. त्याला तिथं आता पवित्र समजलं जातं की मेलेल्या व्यक्तीला या ठिकाणी आंघोळ घातलं जातं. आता जाळत्यात कुठं माहिती नाही आहे, पण पलीकडं आय थिंक आहे जाळण्यासाठी. पण या ठिकाणी आंघोळ घालत आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं आंघोळ घालायची क्रिया चालू आहे. हा तो पशुपतीनाथ मंदिर. ते माझ्या पाठीमागं जे शिखर कळस पाहत आहे ते मंदिर आहे आणि हे या ठिकाणचं पाठीमागचं गाव आहे. आणखी एक मयत डेड बॉडी या ठिकाणी स्नान आंघोळ घालण्यासाठी घेऊन येत आहेत लोक. फायनल मित्रांनो या ठिकाणचा असणारा घाट पाहिलेला आहे आणि घाट पाहून आपण या ठिकाणचा परिसर पाहण्यासाठी निघालेलो आहे. हा परिसर तुम्ही पाहिला तर या ठिकाणचा असा परिसर आहे. सकाळ सकाळ आपण या ठिकाणी असणाऱ्या मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे. दर्शन घेऊन आपण या ठिकाणचा परिसर पाहतोय आणि खरंच जसं की बोलल्याप्रमाणे ज्या ठिकाणी आंघोळ घातली जाते त्याच्या अपोजिट साईडला जे नदीचं पाणी प्रवाह आहे शेजारीच घाट आहे आणि या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता.
या ठिकाणी चालले जात आहेत, या ठिकाणी पेटवले चालू आहे. आता आलेले देखील दोघांना देखील याच ठिकाणी आणून या ठिकाणी पेटवलं जाणार आहे. त्या देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. फायनल मित्रांनो, आपण या ठिकाणचा पुरेसा फिरून झालेलो आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी मेलेल्या माणसाला पेटवण्यासाठी स्मशानभूमी म्हणा, त्याला वैकुंठभूमी म्हणा, तर अशा ठिकाणी आहेत ना प्रत्येकाला पेटवण्यासाठी. खरं तर घेऊन गेलो पशुपतीनाथाच्या मंदिराच्या पाठीमागे आपल्याला लागते आश्रमकुटी. आश्रमकुटी म्हणजे आहे तरी काय, या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते. आश्रमकुटी म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या ह्या आश्रमासाठी ह्या असणाऱ्या छोट्या छोट्या कोट्या, म्हणून त्याला आश्रमकुटी बोललं जातं. चला आतमध्ये बघूया आश्रमकुटीमध्ये नक्की आहे काय. या ठिकाणी शंकर महादेवाची पिंड आपल्याला या आश्रमकोटीमध्ये पाहायला भेटते. मी येथील काही स्थानिक लोकांना विचारलं तर त्यावेळेस बाबा लोक या ठिकाणी बसतात ध्यान करण्यासाठी शंकर महादेवाचं. इथून जर तुम्ही पाहिलं तर शेवटच्या आश्रमकोटीपर्यंत एकच एकसारखीच कमानी आपल्याला या फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. हे मंदिराचं बाहेर येण्याचं गेट आहे आणि आतमध्ये जाण्यासाठी तर आपल्याला माहितीच आहे ते पलीकडलं गेट आहे. तर खूप छान मंदिरामध्ये दर्शन झालं. रात्री आणखी आतमध्ये जायला भेटतं. सकाळी थोडं बाहेरनं एकच दरवाजा चालू असतो, तुम्हाला चारही साईडने दर्शन आहे. संध्याकाळचं भेटतं हे देखील या ठिकाणी समजलं आहे. हे ते मंदिर आहे. इथूनच आपण पशुपतीनाथ पशुपतीनाथ मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. नेपाळ या ठिकाणी आलं.